हाय एवरीवन वन मी आरती स्वाद रेसिपी या मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण मिक्सर किंवा इलेक्ट्रिक बीटरचा वापर न करता एकदम परफेक्ट व्हिप क्रीम कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत व्हिप क्रीम बनवण्यासाठी इथे मी दोन बाऊल घेतलेले आहेत एक थोडासा मोठा बाऊल घेतला आहे आणि या मोठ्या बाऊलवर बसेल असा एक छोटा बाऊल घेतलेला आहे आणि क्रीम फेटण्यासाठी इथे मी वीस घेतलेले आहे आणि हे तिन्ही पण भांडे मी फ्रीजमध्ये चार तास थंड करून घेतलेले आहेत या ठिकाणी आपण जो मोठा बाऊल घेतलेला आहे त्या मोठ्या बाऊलमध्ये आपल्याला भरपूर असे क्यूब टाकून घ्यायचे आहेत आणि आपले, आपले बाउल थंड करून घेतल्यामुळे आणि भरपूर असे क्यूब घेतल्यामुळे आपली वीप क्रीम आपण जेव्हा फेटतो तर त्या व्हिप क्रीममध्ये हीट तयार होत नाही आणि आपली क्रीम लवकर तयार होण्यास मदत होते तर आता या छोट्या बाऊलमध्ये आपल्याला एकदम थंडी अशी व्हिप क्रीम टाकून घ्यायची आहे आणि जर आपल्या मध्ये आईस क्रिस्टल तयार झालेले असतील तर ते या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायची आहे आता ही वीप क्रीम आपल्याला फेटून घ्यायची आहे तर फेटण्याच्या पण दोन पद्धती आहे एक तर म्हणजे सरळ हातामध्ये विक्स पकडून तुम्ही ही क्रीम फेटू शकता आणि दुसरं म्हणजे आपल्या दोन्ही हातामध्ये विक्स पकडून ही वीप क्रीम फेटू शकता तुम्हाला जसं सोपं पडेल क्रीम फेटायला तर त्या पद्धतीने तुम्ही ही क्रीम फेटू शकता तर या ठिकाणी मी आपली क्रीम दोन मिनटापर्यंत फेटून घेतलेली आहे आणि दोन मिनटातच तुम्ही बघू शकता आपली ही क्रीम छान अशी फ्लपी झालेली आहे आता ही क्रीम आपल्याला कंटिन्यू तीन मिनटापर्यंत फेटून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी आपली क्रीम तीन मिनटापर्यंत फेटून घेतलेली आहे आणि तीन मिनटानंतरच तुम्ही बघू शकाल की आपली ही क्रीम बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे तर आता ही क्रीम आपल्याला परत चार ते पाच मिनटापर्यंत फेटून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी आपली व्हीप क्रीम छान चार ते पाच मिनटापर्यंत फेटून घेतलेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाच मिनटानंतर या क्रीमला छान असं टोक आलेलं आहे याला स्टिक पीक पण म्हणतात आणि क्रीमला आलेलं टोक जागचं हालतसुद्धा नाही म्हणजेच आपण तयार केलेली क्रीम केक डेकोरेशनसाठी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आपली ही व्हिप क्रीम एकदम परफेक्ट तयार झालेली आहे की नाही तर त्यासाठी काय करायचं आपण ज्या मध्ये व्हिप क्रीम तयार केलेली आहे तोच बाउल असा उलटा करायचा आहे आणि उलटा केल्यानंतरही तुम्ही बघू शकता आपली व्हिप क्रीम जागची हल्ली नाही किंवा ती खाली फरशीवरही पडलेली नाही तर याचाच अर्थ असा असतो की आपण तयार केलेली व्हिप क्रीम एकदम परफेक्ट तयार झालेली आहे तर या ठिकाणी आपण मिक्सर किंवा इलेक्ट्रिक बीटरचा वापर न करता हातानेच एकदम परफेक्ट व्हिप क्रीम तयार केलेली आहे आणि ही व्हिप क्रीम अगदी दहा मिनिटातच तयार होते तर नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ थोडासा हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये आणि हो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच